नमस्कार बालमित्रांनो, माझे नाव आहे श्रीमती इशरत हमीद मोमीन, जिल्हा परिषद शाळा बिजवडी, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे। आज आपण पाहणार आहोत समूहदर्शक शब्द। कोणत्याही एकाच प्रकारचे निर्जीव किंवा सजीव एकत्र येतात, त्यांचा समूह तयार होतो, तेव्हा त्यांच्या समूहाला अर्थ येण्यासाठी एक वेगळा शब्द वापरला जातो, त्यातून त्यांच्या समूहाचा बोध होतो। अशा शब्दांना समूहदर्शक शब्द म्हणतात। काही शब्दांच्या प्रत्ययावरून समूहदर्शक शब्दात बदल होतो, हे लक्षात घ्या। हे तुम्हाला नंतर मी पाठामध्ये सांगणारच आहे कसा बदल होतो ते। चला तर पाहू मग। खेळाडूंचा संघ, गवताची पेंढी किंवा गंजी, गुरांचा कळप, माणसांचा जमाव, मुंग्यांची रांग, वस्तूंचा संच, गवताचा भारा। पहा, गवताचा म्हटलं की भारा आला, आणि गवताची म्हटलं होतं आधी तर पेंडी किंवा गंजी म्हटलं होतं आपण। याचाच अर्थ प्रत्ययावरनं समूहदर्शक शब्द पण बदलतो बरं का। द्राक्षांचा घड किंवा घोस, पक्ष्यांचा थवा, पालेभाजीची गड्डी किंवा जुडी, मुलांचा घोळका, लाकडांची मोळी। आता यावर आधारित काही सरावासाठी प्रश्न आपण पाहूयात। दिलेल्या पर्यायातून योग्य उत्तर निवडायचे आणि मोठ्याने सांगायचे। माझ्या उत्तर सांगायच्या आधी तुम्ही उत्तर सांगायचे बरं का। काय मग, तयार ना? चला तर करू सुरुवात। कळप कशाचा? गुरांचा, मुलांचा, सैनिकांचा, किवीटांचा? सांगा सांगा, पटकन सांगा। गुरांचा सांगितलं का? सांगितलं असेल तर अभिनंदन। खेळाडूंच्या समूहाला काय म्हणतात? संच, गर्दी, मंडळ, संघ? सांगा पाहू काय म्हणतात। संघ। पेंढी कशाची? लाकडाची, बांबूची, गवताची, वेलींची? कशाची असते पेंढी सांगा पटकन, आठवा। गवताची, अगदी बरोबर। पक्ष्यांच्या समूहाला काय म्हणतात? टोळी, घोळका, थवा की कळप? काय म्हणतात आठवा बरं। पक्षी आकाशातनं जेव्हा समूहाने उडतात तेव्हा आपण त्याला काय म्हणतो? काय उडतोय? थवा। बरोबर, छान। पाठ पाहिल्याबद्दल सर्वांचं धन्यवाद।